अस्सलामुअलैकुम, स्वागत है आपला जाफर सर से ई लर्निंग क्लासमध्ये। आज आपण इयत्ता 6वी विषय मराठी पाठ 3 कळो निसर्ग मांडवा पृष्ठ क्रमांक 5 ते 8 चा अभ्यास करणार आहे। सर्वप्रथम आम्ही पाहणार आहोत हे चित्र। या चित्रात तुम्हाला काय काय दिसते मुलांनो? तर आपल्याला इथं 2 मुलं, एक मुलगा एक मुलगी आहे आणि ते पावसात मजा मारत आहे। आणि हे जे आहे एक निसर्गाचा एक चित्र आहे आणि हे आकाशमध्ये ढग आणि खाली झाड आणि मुलं दिसतील आपल्याला। आणि हे फार खुश आहे कारण की पाऊस पडत आहे आणि निसर्गाचा हे एक चांगला वातावरण आहे। दुसरा आपण चित्र बघू। या चित्रात असे दाखवलेले आहे की एक नदी आहे, नदीचा काठी हे मुलं तिथं जे अस्वच्छता निर्माण झालेली आहे, कचरा आहे, हेच ते काय करायले साफ करायले स्वच्छता अभियान सारखं हे परिसर जे आहे स्वच्छ करायले। आणि आपण तिसरा चित्र बघू। हे चित्रात असं दाखवलेलं आहे की नदी आहे आणि नदीमध्ये हे जे कारखाना आहे याचा दूषित पाणी जे आहे हे सोडलेलं आहे आणि इथे एक पाटी पण लावलेली आहे नदीत पाणी सोडू नये, तरी पण हे जे आहे कायद्याचा भंग केलेला आहे इथं आणि हे नदीचं पाणी प्रदूषित करण्याचा एक भाग पाडलेला आहे इथं दिसत आहे आपल्याला। इथं एक पिण्याचे पाणीची टाकी पण आहे, याच्यावर लिहिलेलं आहे शुद्ध पाणी, है ना, शुद्ध पाणी लिहिलेलं आहे, पण हे जे नदीचं पाणी आहे हे प्रदूषित झालेलं आहे कारण की हे कारखान्याचं पाणी जे आहे इथं सोडलेलं आहे। तर हे जे आहे हे पर्यावरण आपण जे आहे स्वच्छ ठेवलं पाहिजे म्हणून हे कविता आपण आज शिकणार आहोत। तर या कवितेचा शीर्षक आहे, कविता नंबर 3 आहे, कळो निसर्ग मांडवा। आपण सर्वप्रथम हे कविता गायन करू, नंतर याचा अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे। अर्थ झाल्यानंतर याचा आपण स्वाध्यायसुद्धा बघू। तर सर्वप्रथम आपण हे कविताचा वाचन व गायन करणार आहे। तुम्ही जे आहे माझ्या पाठीशी म्हणा किंवा माझ्या बरोबर म्हणा हे कविता। ऐका म्हणा वाचा, है ना, ऐका म्हणा वाचा म्हणजे उर्दू आणि हिंदीमध्ये असा आहे याचा अर्थ, सुनो बोलो और पढ़ो। तर सर्वप्रथम आपण हे कविता गायन करू। येता पावसाची सर सिंब होते धरणी, परी सताविते चिंता तरी मिळेल का पाणी। स्वच्छ सुंदर धरती राखायची जो तो म्हणे, परी ज्याला त्याला वाटे नेम पाळावे पराने। नदी काटी धरतीवर जेथे पाऊ तेथे घाण, पर्यावरणाचे कोणा कसे असू नये भान। मने साधला विकास
सुरू केले कारखाने नाही फिकीर सोडली, पाण्यामध्ये रसायने, पिण्यासाठी शुद्ध पाणी साऱ्या भूमीवर असावे, कळो निसर्ग मानवा दिस सोन्याचे आवे, दिस सोन्याचे आवे, दिस सोन्याचे यावे। सचिन बेंडभर हे कवीचे नाव आहे, यांनी एक सुंदर कविता निसर्गाबद्दल सांगितलेली आहे, याचा अर्थ आपण होळीहोळीने बघू। येता पावसाची सर, पावसाची सर येते, पाऊस पडते, चिंब होते धरणी, चिंब ओला होते, धरणी काय होते, ओला होते, चिंब होते, धरणी म्हणजे धरती, पूर्ण धरती आपली जी आहे चिंब होते। परी सताविते चिंता, तरी पण आपल्याला काय आहे, चिंता सताविते आपल्याला, कोणती चिंता, तरी मिळेल का पाणी, इतका पाऊस पडल्यावर सुद्धा आपल्याला एक चिंता आहे की आपल्याला हे पाणी, पाऊस संपल्यानंतर, पाऊस झाल्यानंतर आपल्याला पाणी हे प्यायला वापरायला मिळतील का। स्वच्छ सुंदर धरती, आपली धरती कशी आहे, स्वच्छ आहे, सुंदर आहे, राखायची जो तो म्हणे, हर कोई बोलता की इसे, हर हर प्रत्येक जण हे सांगते की आपली धरती कशी आहे, सुंदर आहे, आणि आपल्याला याला जे आहे चांगली ठेवायची आहे। परी ज्याला त्याला वाटे, ज्याला त्याला कुणाला पण हे वाटते की हे जे आहे चांगली असावी, नेम पाळावे पराने, पराने म्हणजे दुसऱ्याने, नेम म्हणजे कायदा नियम, कोण पाळा नियम, दुसऱ्याने पाळावा, आणि आपण काही सुद्धा नियम पाळीत नाही, म्हणून ही जिकडे तिकडे काय आहे अस्वच्छता पसरलेली आहे। सर्वप्रथम आपल्याला आपल्यापासून सुरुवात करावी स्वच्छताची। नंतरचा बांध आहे नदी काठी धरतीवर, ते जेथे पाहू तेथे घाण, नदी काठी हे काय बघा, हे नदी आहे, नदीचा काठी जे धरतीवर काय आहे, जिथे पाहू तिथं घाणच घाण आहे, कचराच कचरा आहे, अस्वच्छता पसरलेली आहे। पर्यावरणाचे कोणा कसे असू नये भान, पर्यावरणाचा कुणालाही विचार नाही, पर्यावरणाचा कुणालाही जे आहे जाणीव नाही की आपला पर्यावरण जे आहे अस्वच्छ होत आहे, याची आपल्याला काळजी घ्यावी लागेल आणि स्वच्छता ठेवली पाहिजे। मने साधला विकास, काय म्हणतात की आपला विकास झालेला आहे, असला कसला विकास, अस्वच्छतेचा। सुरू केले कारखाने, विकासासाठी काय केले, कारखाने सुरू केले, कारखाने झाले की म्हणजे काय म्हणतात की विकास झाला, विकास झाला। तरी फिकीर सोडली पाण्यामध्ये रसायने, कारखान्याचं जे दूषित पाणी आहे, रासायनिक पाणी आहे, हे कुठं सोडले, नदीत सोडले, कुणाला आहे का फिकीर, फिकीर कुणाला नाही, आणि काय होते, नदी जे आहे हे अस्वच्छ पाणीचा एक खजिना त्याच्यात निर्माण झालेला आहे आपल्याला असा दिसते। नंतर आहे पिण्यासाठी शुद्ध पाणी, पिण्यासाठी शुद्ध पाणी, स्वच्छ पाणी साऱ्या भूमीवर असावे, काय म्हणतात कवी की साऱ्या भूमीवर, पूर्ण जगात सर्वकडे कोणतं पाणी मिळायला पाहिजे पिण्याला, पिण्यासाठी शुद्ध पाणी, कळो निसर्ग मानवा दिस सोन्याचे असे यावे,
याला जे आहे निसर्गाची भान निसर्गाची जाणीव मानवाला कळली पाहिजे आणि जे हे मानवाला कळली तर काय होणार हे सोन्यासारखे आपले जे आहे चांगले भरारी भरारीचे जे आहे दिवस येणार आहे भरारीचे दिवस भरभराटीचे दिवस येणार आहे कारण की पाणी आहे तरच जीवन आहे पाणी नाही तर जीवन सुद्धा संपणार आहे या कवितेत असा प्रयत्न केलेला आहे हे सांगण्याचा आपण शब्दार्थ बघू चिंब होणे ओले होणे सताविणे त्रास देणे चिंता काळजी नेम नियम पराने दुसऱ्याने भान विचार जाणीव फिकीर भान विचार जाणीव फिकीर काळजी सोन्याचे दिस चांगले भरभराटीचे दिवस हे आपण कविता बघितलेली आहे त्याचे शब्द आपण बघितले आता याचा स्वाध्याय जे आहे हे पृष्ठ क्रमांक 6 आहे हे पूर्ण स्वाध्याय आपण बघणार आहे बघा सर्वप्रथम आहे स्वाध्याय प्रश्न क्रमांक 1 एक दोन वाक्यात उत्तरे लिहा अ आहे पावसाची सर आली तरी कवीला कोणती चिंता सतावते तर बघा याचं उत्तर आहे पावसाची सरी आली तरी कवीला पाणी पुढे मिळेल की नाही हे चिंता सतावते एक गाईडलाईन दिलेली आहे तुम्हाला फक्त उत्तरासाठी तर तुम्ही आपल्या वहीत चांगल्या प्रकारे पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे आ आहे नियम कोणी पाळावेत असे प्रत्येक माणसाला वाटते तर याचं उत्तर आहे नियम दुसऱ्याने पाळावेत असा प्रत्येक माणसाला वाटते हे पूर्ण वाक्यात तुम्ही उत्तर लिहायचं आहे ई आहे विकास साधताना माणसाने कोणती काळजी घेतली नाही याचं उत्तर आहे कारखाने काढले व त्याच्या रसायनाचं जे पाणी आहे त्यामुळे नदीचे पाणी दूषित झाले हे जे काळजी घेतली नाही ई आहे नदी काठची घाण बघून कवीच्या काय लक्षात येते याचं उत्तर आहे कुणालाही पर्यावरणाची जाणीव नाही हे विचार जे आहे कवीच्या लक्षात येते प्रश्न दुसरा आहे योग्य पर्याय निवडा नंबर 1 आहे पिण्यासाठी शुद्ध पाणी साऱ्या भूमीवर असावे अ आहे सगळ्यांनी नळाचे पाणी प्यावे आ आहे सगळ्यांनी फिल्टरचे पाणी प्यावे आणि ई आहे सगळ्यांना पिण्यासाठी शुद्ध व स्वच्छ पाणी मिळावे हे पर्याय जे आहे बरोबर आहे तर आपण याची निवड केलेली आहे दुसरा आहे कळो निसर्ग मानवा याचा अर्थ काय आहे अ आहे मानवाला निसर्ग दिसावा आ आहे मानवाला निसर्ग समजावा ई आहे मानवाने निसर्गाचे उपकार समजून त्याप्रमाणे वागावे तर याचा जे आहे उत्तर आ आहे मानवाला निसर्ग समजावा हा कळव म्हणजे समजावा हे तुम्हाला वहीत चांगल्या अक्षराने लिहायचं आहे प्रश्न तिसरा आहे कवितेत शेवटचे अक्षर सारखे असणाऱ्या शब्दांची जोड्या शोधा व लिहा उदाहरण आहे धरणी पाणी असं उदाहरण दिलेलं आहे नी आणि नी हे शेवटचे अक्षर जे आहे समान आहे या सारखे आपल्याला लिहायचं आहे तर नंबर 1 आहे परी तरी री रीने शेवटी रिरी यायला या शब्दात दुसरा आहे ज्याला त्याला तिसरा आहे कारखाने रसायने चौथा आहे असावे यावे प्रश्न चौथा खालील ठिकाणी कोणते नियम पाळावे असे तुम्हाला वाटते अ आहे बसस्थानकावर कसले नियम पाहिजे तर कुठे पण ना थुकणे हे नियम पाहिजे तिथं आपले सामान सांभाळणे आणखी 2-3 असतील तर तुम्ही ते लिहा मी तर
जे आहे आम्ही उदाहरण दोन दाखवलेले आहे. आ आहे रस्त्यावरचा सिग्नल, जे सिग्नल असते ना लाईट. हां तर त्या त्याच्याबद्दल काय नियम पाहिजे आपल्याला, तुम्हाला काय वाटते त्याला त्याच्याबद्दल? तर असं आहे, लाल लाईट दिसता थांबणे. जसं लाल लाईट त्याच्यात आली तर आपल्याला काय करावं लागेल? थांबणे. रस्ता ना ओलांडणे, रस्ता ओलांडायचा आहे का? नाही, क्रॉस करायचं नाही. हिरव्या लाईट दिसता रस्ता ओलांडणे. आणि ई आहे वर्गातून मैदानावर जाताना काय करणार आपण? रांगेत जाणे, शिस्त पाळणे, सूचनाप्रमाणे वागणे, धिंगा मस्ती ना करणे, शांतीने आपले जे मत आहे मांडणे. नंतर आहे प्रश्न पाचवा, खालील शब्दात लपलेले शब्द शोधा. जसं उदाहरण आहे रसायने, तर रसा साय सार साने असे छोटे छोटे शब्द याच्यात लपलेले आहे, ते आपण इथं बघितले. अ आहे पर्यावरण, पर्यावरणमध्ये छोटे छोटे जे शब्द आहे ते आहे पर पण वर वण रव वरण. आ आहे विकास, विकासमध्ये कवी कास विका. ई आहे राखायचा, तर राखायचामध्ये आहे चारा खाचा खारा खायचा राखा आणि जे आहे चाखा. हे छोटे छोटे शब्द त्याच्या साह्याने आपण तयार करू शकते नवीन. प्रश्न सहावा, खालील मुद्द्यांशी मित्राबरोबर चर्चा करा, शिक्षकांच्या मदतीने आणखी माहिती मिळवा. पाण्याचे प्रदूषण, होणारे अपाय, कारणे, त्यावर उपाय. तर आपण बघू, कारखान्याचा घाण पाणी नदीत सोडणे हे अपाय आहे. कारण काय आहे? कारखान्याच्या प्रदूषित पाण्यामुळे नदीचा शुद्ध पाणी काय होते? प्रदूषित होते. आणि त्याच्यावर उपाय काय असणार? कारखान्याचा घाण पाणीची व्यवस्था करणे. प्रश्न सातवा, दैनंदिन जीवनात पाण्याचा उपयोग कशा कशासाठी होतो ते सांगा. हां, पिण्यासाठी होतो, आंघोळी करण्यासाठी, कपडे धुण्यासाठी वगैरे वगैरे. नंबर प्रश्न आठवा, पाण्याचा योग्य वापर कसा करावा यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल? हां तर मोजक्या पाणीचा वापर करावा. जितका पाणी आपल्याला पाहिजे तितकाच पाणी ग्लासमध्ये पिण्यासाठी घ्यायचा, नाही तर पूर्ण गिलास भरून घेतात, अर्धा पिण्याचा आणि पियायचा आणि अर्धा फेकून द्यायचा. अशा रीतीने पाणीचा नाश होतो, हे करायचा नाही. तर तुम्ही काय करा? वहीत चांगल्या प्रकारे चांगल्या हस्ताक्षराने हे प्रश्नोत्तर लिहा. आणि त्याच्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सात. सातमध्ये आहे उपक्रम. उपक्रम काय आहे? नंबर एक आहे तुमच्या परिसरातील रहिवासी पाणी कशा कशामध्ये साठवतात, ते पाणी किती दिवस ठेवतात, त्या पाण्याचा वापर कसा करतात याविषयीची माहिती मिळवा व वहीत नोंद करा. हे उपक्रम आहे प्रोजेक्ट सारखा, प्रकल्प सारखा. नंबर दोन आहे पाणी काटकसरीने वापरावे या संदर्भातील खालील घोषवाक्य वाचा. वहीत लिहा, किमान दोन घोषवाक्य तयार करा. जसं आहे पाणी बचतीचे नियम पाळा, पाण्याचा गैरवापर टाळा. तर आपण आणखी एक बनू, पाणी जीवन आहे जपून वापरा, थेंब थेंब पाण्याचा अनमोल ठेवा निसर्गाचा. तर आपण याच्यात आणखी एक बनलेलं आहे, पाणी आहे अस्सल नाणी, खरी आहे हे कहाणी. थेंब थेंब तळे साचे, महत्व ओळखा पाण्याचे.
तर आपण बनवलेलं आहे घर घरी घर घरची कहाणी शुद्ध पाणी शुद्ध पाणी. दिलेल्या आकृतीमध्ये योग्य शब्द लिहून शब्द डोंगर तयार करा. नंबर एक आहे स्वतःसाठी वापरला जाणारा शब्द, तर काय आहे ते मी. नंबर दोन आहे दररोज सकाळी पूर्वेस उगवणारा, काय आहे उगवणारा सूर्य. नंबर तीन आहे आपण ज्या देशात राहतो तो देश भारत. नंबर चार आपण आजारी पडल्यास या ठिकाणी जातो, कुठे जातो आपण दवाखाना. नंबर पाच आहे पक्ष्यांचा पंखांचा आवाज कसा असतो फळफळाट. नंतर आपण बघू आपण समजून घेऊया. खालील परिच्छेद वाचा. आईने राजूकडे पाहिले, राजू गाढ झोपला होता. आईला राजू कधी उठतो असे झाले होते, तेवढ्यात ताई आली, ताईने राजूला उठवले. वरील परिच्छेदात आई राजू ताई हे शब्द वारंवार आले आहेत. या शब्दाऐवजी दुसरे शब्द वापरून तयार केलेला परिच्छेद वाचा. आईने राजूकडे पाहिले, तो गाढ झोपला होता, तिला तो कधी उठतो असे झाले होते, तेवढ्यात ताई आली, तिने त्याला उठवले. आई राजू ताई या नामाऐवजी आपण येथे तो तिला तिने त्याला असे शब्द वापरले आहेत. या शब्दांना सर्वनाम म्हणतात, जसं की मी आम्ही तू तुम्ही आपण तो त्याचा त्याला त्याने आमचा ते त्या तिची हे सर्वनामे आहेत. याला उर्दूमध्ये जमीर असं म्हणतात आणि इस्मे जमीर असं म्हणतात आणि इंग्रजीमध्ये प्रो नाऊन असं म्हणतात. नावाऐवजी येणारा शब्द, नावाऐवजी येणारा शब्द म्हणजे सर्वनाम असं आहे. याच्यानंतर बघू हे पृष्ठ क्रमांक 8 आहे, शेवटचं पृष्ठ आहे. हे आहे ऐका व समजून घ्या, सुनो और समज कर लो, असा हिंदीमध्ये आपल्याला बोलता येते. बाबा मीनाला सायकलवर शाळेत सोडवायला निघाले होते. रस्त्याने जाणाऱ्या आजोबांची पिशवी हातातून निसटली आणि पिशवीतील सामान विखुरले. बाबांनी सायकल थांबवली, ते आजोबाजवळ गेले. मीना दोघांचे संभाषण ऐकत तिथेच उभी राहिली. बाबा आजोबा कशी काय पिशवी निसटली. आजोबा अहो पिशवीचा बंद अचानक तुटला. बाबा अरे अरे थांबा, मी तुम्हाला सामान गोळा करू लागतो. आजोबा राहू दे, तुम्हाला जायला उशीर होईल. बाबा मीना तू पण ये, अगं वृद्ध माणसांना मदत करावी. मीना हो मी पण सामान गोळा करू लागते, म्हणजे आपल्याला उशीर होणार नाही. बाबा आजोबा केवढी जड ही पिशवी. मीना तुम्ही एकटे एवढी जड पिशवी कशी नेणार घरापर्यंत आणि तेही चालत चालत. बाबा आजोबा तुम्ही इथेच सावलीत थांबा, मी मीनाला सोडून लगेच येतो, तुम्हालाही घरापर्यंत सोडतो. आजोबा कशाला उगाच तुम्हाला त्रास, मी जाईन. बाबा घरात दुसरे कोणी नाही का आजोबा सामान आणण्यासाठी. आजोबा आता घरात कुणीच नाही, सगळे कामाला गेले आहेत. बाबा ठीक आहे थांबा, येते इथं मी आलोच. वाचा. लहान मुले भिंगातून उन्हाची किरणे कागदावर पाडतात आणि कागद पेटवतात. आग काळीचा वापर न करता पेटलेला कागद दाखवत जादू जादू म्हणतात. हे जे ते ना येते भिंगी असं ते सूर्यप्रकाश त्याच्यावर टाकतात आणि ते कागद काय होते
जाळते तर ते म्हणतात पेटते ते म्हणतात काय जादू जादू. तर तसा कसा जादू ना नसते ते, त्याच्यात विज्ञान आहे. खरं तर ही जादू वगैरे काही नसते. सूर्यापासून खूप उष्णता पृथ्वीवर येते, ती किरणांच्या रूपात विखुरलेली असते. ती उष्णता भिंगातून एकवटून कागद पेटवतो. सूर्यापासून मिळणारी ही प्रचंड उष्णता आपण वाया घालवत आहोत. ही वाया जाणारी उष्णता साठवून एक शक्ती निर्माण होते. सूर्याच्या या शक्तीला सौर ऊर्जा म्हणतात. सूर्याच्या या शक्तीला काय म्हणतात? सौर ऊर्जा. या सौर ऊर्जेवर रस्त्यावरचे दिवे बघा, हे आहे सौर ऊर्जा, ती हे कीट आहे आणि हे सूर्य आहे आणि हे जे आहे रस्त्यावरचं हे दिवा आहे. दिवे, रेडिओ, संगणक, दूरदर्शन ही यंत्रणे चालू शकतात. प्रवासाची वाहने देखील या ऊर्जेवर पुढे जाऊ शकतात. सौर चूल, हे जे आहे सौर चूल आणि कुकर पण आहे, सौर कुकर आहे आणि हे बघा हे जे आहे रेल्वे ट्रेन आहे, हे सुद्धा सौर ऊर्जेने चालते. तर विहिरीवरील पाण्याचे पंप देखील या ऊर्जेवर कार्य करू शकतात. आहे की नाही सूर्य आपला मित्र, हे झाली सौर ऊर्जाबद्दल माहिती. आता आपण बघू ग्रहपाठ. प्रश्न पहिला, पर्यावरणावर 5 घोषवाक्य तयार करा. तुम्हाला घोषवाक्य तयार करायचं आहे, हे आपला ग्रहपाठ झालेला आहे. हे आपण इथं जे आहे पाठ तिसरा कळून निसर्ग मानव हे बघितलेला आहे आणि हे पाठ तिथं समाप्त झालेला आहे. उर्दूमध्ये शुक्रिया, मराठीमध्ये धन्यवाद आणि इंग्रजीमध्ये थँक्यू, हे आपला इथं पाठ संपलेला आहे. हे तुम्ही जे आहे चांगल्या प्रकारे हे पाठ करा. थँक्यू, बाय बाय, गुड बाय.